कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची मेहनत व शाळेचे विविध क्षेत्रातील यश बघता यावर्षी कार्यक्रमास श्री गुरु विश्व 2024 नाव देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे, साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक श्री विवेक कोल्हे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित तांबे उपस्थित होते. श्री गुरुदत्ता इंग्लिश मीडियम स्कूल संचालक स्वप्नील भवर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून पुढील येणाऱ्या काळात होणारे बदलाप्रमाणे आपली स्कूल जागतिक दर्जाचे शिक्षण देणार ही संकल्पना त्यांनी मांडली. आमदार सत्यजित तांबे यांनी श्री गुरुदत्ता इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विवेक कोल्हे यांनी वार्षिक उत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून प्राचार्य व शिक्षक वृंदांनी अतिशय सुंदर नियोजन केले असल्याचे सांगितले. तसेच नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना व राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं. यानंतर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत मनमोहक प्रदर्शित करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक नृत्य व नाटिका सादर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात आलं. शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, सर्व क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख यांनी माझ्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलं. असे आमचे ज्येष्ठ सहकारी केशवराव भोवर या अपेक्षा असलेल्या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगावला आज मला त्यांनी कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि 25 मुलांपासून चालू केलेली ही शाळा आज या पंचक्रोशीमध्ये फक्त पंचक्रोशी नाही तर जवळजवळ वैजापूर येवला तालुक्यातल्याही काही गावांपासून इथं मुलं आज येतात आणि 25 मुलांपासून चालू केलेली शाळा आज 250 मुलांपर्यंत जाऊन पोहोचली. मला असं वाटतं की हे सर्व शिक्षक प्राचार्य आपण सर्वजण या अभिनंदनास पात्र आहात. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं संस्थेचं अभिनंदन करतो. अतिशय चांगली शाळा आपण सर्वजण चालवत आहे एवढ्या मोठ्या संख्येने पालक इथं आले याचा अर्थ सगळे समाधानी आहे आणि म्हणून हे सगळे मोठ्या संख्येने इथपर्यंत आलेले आहे. आणि तसंही केशवराव भवर साहेब जे आहेत ते कृषी क्षेत्रामध्ये पहिल्यापासून व्यवसाय चांगला करत होते आणि व्यवसायामध्ये चांगला असल्यामुळे मॅनेजमेंट कशी करायची याचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांच्या जोडीला आता त्यांचे चिरंजीव स्वप्नील भवर हे देखील या ठिकाणी आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे युवा मित्र आणि या तालुक्याचे युवा नेते भावी वगैरे मी जास्त बोलत नाही करत ते पेपरला की दिलं वाचण्याचं आणि माझे बंधू विवेक भैया कोल्हे यांची कोपरगाव तालुका आधुनिक वसाहतीच्या चेअरमनपदी आज निवड झाली आणि केशवरावांचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तर दोघांचंही मी माझ्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मला आता संगमनेरला वेळेवर जायचं असल्यामुळे मी पहिलंच भाषण करायचं ठरवलं. परंतु ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या बहुजन समाजातल्या मुलांसाठी इंग्लिश मीडियमची शाळा असली पाहिजे या उदात्त भावनेने खऱ्या अर्थाने केशवरावांनी या संस्थेची स्थापना केली. या तालुक्यामध्ये दिवंगत नेते शंकररावजी कोल्हे साहेब असतील, शंकररावजी काळे साहेब असतील, या दोघांनीही शिक्षणाचं महत्व समजत होतं आणि म्हणून या दोन्ही नेत्यांनी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल आणि कोल्हे साहेबांनी संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल या तालुक्यातल्या घरोघर डॉक्टर इंजिनियर वकील झाले पाहिजे या भावनेने खऱ्या अर्थाने मोठी शिक्षण संस्था त्या ठिकाणी चालवली आणि चालवण्याचं काम आज ते यशस्वीपणाने करतायत आणि त्याच विचारातून तयार झालेला एक कार्यकर्ता
म्हणून खऱ्या अर्थाने केशवराव भाऊरांकडे आपण सगळेजण पाहतो आणि म्हणून त्यांनी या सगळ्या आपल्या सामान्य परिवारातल्या शेतकरी परिवारातल्या मुलांना इंग्लिश मिडियमची शाळा चालू करण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न केलाय. शिक्षण संस्था चालवणं इतकं काही सोपं काम राहिलेलं नाही. तर एवढंच नाही, विवेक भैया केशवराव हे महाराष्ट्रातल्या खासगी इंग्लिश मिडियम संस्थांचे संघटना आहे, त्याचे सुद्धा उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि म्हणून ते शिक्षण संस्था चालवणं काही सोपं नाही. आज अतिशय अडचणीमधून शिक्षण संस्था चालवल्या जातात. सरकार कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही, एक रुपयाची मदत सरकार या ठिकाणी करत नाही आणि अपेक्षा मात्र करते की आंतरराष्ट्रीय पातळीचं शिक्षण आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे नियम लावतं परंतु सरकार एक रुपये मदत शिक्षण विभाग शिक्षण संस्थांना करत नाही आणि म्हणून अतिशय अडचणीमध्ये ही संस्था चालवण्याचं काम आपण सगळेजण करताय याची मला 100% जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुमचाच एक सहकारी आहे. आपण सोबतच समाजकारण राजकारण केलेलं आहे. आता तुमचाच एक सहकारी म्हणून मी विधान परिषदेमध्ये काम करण्याची मला संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे आणि म्हणून या संस्थेच्या कामामध्ये जिथं माझी गरज लागत असेल ते सर्व तुम्ही मला निश्चितपणाने हक्काने मला त्या ठिकाणी बोलवा. मी प्रत्येक ठिकाणी तुमच्या संस्थेसोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या या निमित्ताने ग्वाही देतो. मला आठवतं काही वर्षांपूर्वी या ठिकाणी मी एक डिजिटल लॅबच्या उद्घाटनासाठी भाऊसाहेब आपण बोलवलं होतं आणि छोटासा असा ती डिजिटल लॅब आपण त्यावेळेस चालू केली होती आणि बघता बघता आज मला निश्चितपणाने आनंद वाटतो की 2 खोल्या आणि 20 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला आज प्रवास हा जवळपास 950 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. निश्चितपणाने तुमच्या आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पालकांनी देखील शिक्षकांच्या टाळ्या वाजून या सगळ्या संस्थाचालकांचे आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी एक संधी उपलब्ध करून दिली. तर 950 विद्यार्थी 50 शिक्षक हा मोठा टप्पा आहे. 15 बस आहे. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पना या कॉलेज शाळेमध्ये आपण राबवतच आहे. लीड एज्युकेशनचं गायडन्स असेल, बन्सलची गायडन्स असेल, शहरी भागामध्ये जी काही अद्ययावत सुविधा आहे ती आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उपस्थित झाली. निश्चितपणाने जे काही एज्युकेशन शहरामध्ये मिळतंय तेच आपल्याला या ठिकाणी आपल्या गावाच्या शेजारच्या शाळेमध्ये मिळतं ही एक मोठी बाब आहे. आणि मला आठवतं की स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अनेकदा त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं की मी जे घडलो ते फक्त शिक्षणामुळे घडलो आणि खऱ्या अर्थाने आज आपण परिस्थिती बघितली ती शिक्षण हीच खरी संपत्ती आपली आहे. आदरणीय कोल्हे साहेबांनी पॉलिटेक्निक कॉलेज काढलं तिथं मी शिकलो, मला इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळालं म्हणून मी आयुष्यात काहीतरी केलं आणि हाच एक साहेबांचा आदर्श. भैयासाहेब आदरणीय दादांनी माझं गाव 700-800 लोकसंख्येचं असेल मला जिल्हा परिषदला संधी दिली आणि ते सर्व याच्यातनं आजही भैयासाहेबांचे मी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या छोट्या माणसाची औद्योगिक वसाहतसाठी त्यांनी निवड केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि हा सगळा वसा घेऊन माझ्यासाठी जे जे काही ज्यांच्या आदर्शातून मी घडलो त्याच आदर्श डोळ्यापुढं ठेवून की ह्या पूर्व भागामध्ये आता काही कुठून फार पाणी येणार नाही किंवा काही नाही पण हा पूर्व भागातला विद्यार्थी जर चांगला शिकला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपलं कुटुंब चांगलं चालवण्याचं एक सामर्थ्य तयार होईल. आणि हाच एक वसा घेऊन आदरणीय साहेबांचे आशीर्वाद आदरणीय विपिनदादांचं सहकार्य याच्यातनं हे चालू केलेलं आहे की भैयासाहेब इथं सगळ्या प्रकारचं सांस्कृतिक असेल धार्मिक असेल आम्ही सगळे जोपासतो. आम्ही आषाढीच्या एखाद्या दिवशी पायवारी काढतो 1-2 किलोमीटरहून आपण साईबाबा मंदिरापर्यंत आपली पायवारी जाते आणि ती जर तुम्ही बघितली तर आपल्या मुलाचं रिंगण जर बघितलं तर तुमच्या डोळ्याचे पारणं फिटतील असं रिंगण ती मुलं करतात. सकाळी जी प्रार्थना होती भैयासाहेब आम्ही गीतेचं इथं 10-15 ओळी वाचल्या जातात त्याचा अर्थ त्या मुलांना सांगितला जातो आणि मग आमचे जे गोरे सर ते काम करतात गोरे सरांना मी सांगितलेलं पूर्ण वर्षामध्ये आपल्याला गीतेचं वाचन इथं करायचं आहे आणि गीतेचं ज्ञान सुद्धा मुलांना झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये
आपली मुलं कुठेही पाठीमागं नाही राहिली पाहिजे हाच उद्देश आमचा आहे आणि तोच उद्देश आपण घेऊन चाललो.